बाळासाहेबांची जी शिवसेना शिंदे गट यांची उत्तरनगर जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये जुन्या आणि नव्यांचा संगम घालत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरुवेद गावचे सुपुत्र गेली 50 वर्षापासून रखडलेल्या प्रकल्पाच्या सातत्याने पाठपुरावा करणारे निळवंडे पाटपाणी कृती समितीचे सचिव विठ्ठल गोरपडे तसेच निमोण तळेगाव गटाचे सामाजिक कार्यकर्ते निष्ठावंत शिवसैनिक राजेंद्र सुरवणे या दोघांना संगमनेर तालुक्यातून संधी देण्यात आली आहे। विठ्ठल गोरपडे यांची अहमदनगर जिल्हा संघटक या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली तर राजेंद्र सोनवणे यांची संगमनेर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार आहे। त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होताना दिसून येत आहे। त्यांच्या सामाजिक कार्यासाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत। विठ्ठल गोरपडे हे गेल्या अनेक वर्षापासून निळवंडे पाटपाणी कृती समितीमध्ये सक्रिय आहेत। निळवंडे प्रश्नाला खऱ्या अर्थानं राज्यस्तरीय स्वरूप देण्यात व दुष्काळी परिसरात यावर जनजागृती करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे। या प्रश्नासाठी अनेक आंदोलने केली असून त्यांच्यावर याबाबत अनेक गुन्हे देखील दाखल झाले आहेत। मोठ्या कॉर्पोरेट ग्रुपमध्ये त्यांनी जनसंपर्क अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळून देखील ते आपल्या मातेची प्रश्नापासून ते लांब गेले नाही। निळवंडे प्रश्नाबरोबर त्यांनी कर्मवीर प्रतिष्ठानची स्थापना करून संगमनेर तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्नांना संगमनेर तालुक्यात तिरडे रॅलीसारखा अभिनव प्रयोग देखील त्यांनी राबविला आहे।